त्र्यंबकेश्वर येथील कैलासवासी गिरीश आप्पा दीक्षित यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. त्र्यंबक नगरीचे भूषण व येथील राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीतील मोलाचा सहभाग असलेले पत्रकार माजी नगरसेवक व्यासंगी व्यक्तिमत्व कैलासवासी गिरीश आप्पा दीक्षित यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्यातून येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. श्री लक्ष्मण नारायण चौकात कैलासवासी गिरीश आप्पा दीक्षित स्मृती मंच यांनी जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान केले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वर सारडा यांनी आजपर्यंत 53 वेळा रक्तदान केले तर सामाजिक कार्यकर्ते अक्षय नारळे यांनी 44 वेळा रक्तदान केले. त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर गोविंद कुलकर्णी, संजय कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, प्रदीप देशमुख, नयन गोसावी, संजय भांबरे, वाल्मिक वाळुंज, विष्णू जंगले, राहुल बेद, वैष्णव जाधव, मंजुषा आहेर, मनीषा पाटील, सोपान गारे आदींसह नगरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. एनसी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.